मॉडर्न होमिओपॅथीच्या आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लिव्हर सिरोसिस या आजारावर मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपचार केले जातात याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे. असेच एक पेशंट आहेत मधुकर वाळिंबे, त्यांचा नेमका काय अनुभव आहे ते आपण जाणून घेऊया. मधुकर वाळिंबे वय 83 वर्षे, राहणार डोंबिवली, यांना सप्टेंबर 2014 पासून सतत पोटात दुखत होते व दोन्ही पायावर खूप सूज आली होती. मला 2014 मध्ये पोट दुखायचा थोडासा त्रास झाला. सोनोग्राफी केल्यानंतर लिव्हरवर काहीतरी प्रॉब्लेम आहे असं डॉक्टरने सांगितलं. त्यांनी एका स्थानिक रुग्णालयात उपचार घेतले परंतु त्यांना काही फरक पडला नाही. त्यानंतर त्यांनी तज्ज्ञांना दाखविले असता तज्ज्ञांनी रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्याचे निदान केले. तज्ज्ञांकडनं चाचण्या करून घेतल्या, सोनोग्राफी वगैरे केली, तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे. लिव्हर सिरोसिस या आजारावर तज्ज्ञांकडून काही दिवस उपचार घेतले परंतु याचाही त्यांना फारसा फरक पडला नाही. काही कॉमन औषधं आम्ही त्यांच्याकडनं घेतली परंतु त्याचा काही फरक पडला नाही. यानंतर त्यांच्या नातेवाईकांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली. त्यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले आणि मी एक सर्च मारले, त्याच्यामध्ये मॉडर्न होमिओपॅथी सेंटर म्हणून डॉक्टर विजय कुमार मान्यांचं दादरला एक त्यांची कन्सल्टन्सी आहे तिथे, म्हणून आम्ही दोघं जण ज्यावेळेला सुरुवातीला रिपोर्ट घेऊन गेलो तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला एवढी गॅरंटी दिली की याच्यातनं आपण यांना या आजारातनं बाहेर काढू. औषध उपचार सुरू करण्यापूर्वी फेब्रुवारी 2016 च्या सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये क्रिप्टोजेनिक लिव्हर सोरायसिस असे दिसून आले. स्प्लीनचा आकार वाढला होता व पोटात पाणी देखील झाले होते. त्यांच्या दोन्ही पायाला सूज होती. त्यांच्या एंडोस्कोपी रिपोर्ट मध्ये लार्ज वेरेसिस असे दिसून आले होते. त्यांचा HB 12.1 व प्लेटलेट 53,000 इतका होता. 2016 मध्ये फेब्रुवारी डॉक्टर विजय कुमार माने यांच्याकडं मी औषध घ्यायला सुरुवात केली आणि औषध सुरू केल्यानंतर साधारण महिन्यामध्ये थोडासा मला फरक जाणवायला लागला की पोट दुखायचं कमी झालं आणि त्रासही थोडा कमी व्हायला लागला. मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केल्यानंतर त्यांना पहिल्या महिन्यापासूनच फरक जाणवू लागला. त्यांच्या पायावरची सूज कमी झाली. मार्च 2016 च्या रिपोर्टनुसार स्प्लीनचा आकार कमी झाला. 2 महिन्याच्या औषधोपचारानंतर त्यांचे सर्व त्रास कमी झाले. 2 वर्ष हे औषध घेतलं, आता माझी तब्येत ठीक आहे, मी बाहेर फिरू शकतो, चालू शकतो, स्टेशनवर जाऊ शकतो, बाजारात जाऊ शकतो. असं रिपोर्टनुसार स्प्लीनचा आकार अजून कमी झाल्याचे दिसून आले. तसेच जून 2017 च्या रिपोर्टमध्ये लिव्हरचा आकार कमी झाल्याचे दिसून आले. आणि एवढ्या दुर्धर आजारांवरती म्हणजे कॅन्सर, किडनी, लिव्हर या दुर्धर आजारांवरती सुद्धा मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट किती कार्यक्षम किंवा चांगल्या पद्धतीने कार्य करू शकते हे आज आम्ही स्वतःहून डोळ्यांनी पाहिलेलं आहे. श्री वाळिंबे यांना आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून ते सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. मॉडर्न होमिओपॅथीची औषध घेण्याची पद्धत इतकी सोपी आहे की पेशंट आपलं रेग्युलर वर्क करूनसुद्धा हे औषध कंटिन्यू ठेवू शकतो, त्याचा कुठलाही त्रास त्याला होत नाही. रेग्युलर औषध घेऊनसुद्धा माणूस आपलं रेग्युलर वर्क करू शकतो आणि कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलायझेशनची काहीही आवश्यकता लागत नाही. घरी घर बसल्या माणूस आपलं औषध घेऊन कंटिन्यू करू शकतो. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटचा फायदा मधुकर वाळिंबे यांना निश्चितपणे झाला. त्यांचा नेमका काय अनुभव होता हे तर आपण जाणून घेतलं, पण मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धत नेमकी त्यांच्यावर कशी अवलंबली गेली हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी आरोग्याचं मॉडर्न योग या कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक.